नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण आलंकारिक शब्दांचा परिचय करून घेतला, तर या भागामध्ये आपण आलंकारिक शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया अलंकारिक शब्दांचा अर्थ अभ्यासायला. तर पहिला अलंकारिक शब्द आहे कळीचा नारद. कळीचा नारद म्हणजे चुगलीखोर माणूस. तर कळ लावणे म्हणजे भांडण लावणे, चुगली करणे. पण नारद म्हणजे काय? तर पुराणांमध्ये नारदमुनी नावांच्या ऋषींचा उल्लेख आहे. तर हे नारदमुनी देवलोकात राहत असायचे आणि ते काय करायचे, पृथ्वीलोकावर यायचे, दानवांकडे जायचे आणि इकडच्या गोष्टी तिकडं सांगत राहायचे. यामुळं काय व्हायचं, देवांमध्ये आणि दानवांमध्ये भांडणं लागायची. तर भांडणं लावण्याचं काम या नारदमुनींमुळे घडलं जायचं. त्यांनी इकडच्या गोष्टी तिकडं सांगितल्यामुळे असं व्हायचं. तर यावरून कळीचा नारद हा अलंकारिक शब्द रूढ झाला आहे. तर कळीचा नारद या अलंकारिक शब्दाचा उपयोग केलेलं हे एक वाक्य इथं आहे. आमचे नाना काका म्हणजे अगदी कळीचा नारदच आहेत. तर पुढचा अलंकारिक शब्द पाहूया, शेंदाड शिपाई. शेंदाड शिपाई या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे भित्रा मनुष्य. आणि या अलंकारिक शब्दाचा उपयोग केलेलं वाक्य खाली लिहिलं आहे, गणूदादा कसला आलाय शूर, जरा कुठे काही वाजलं तरी दचकतो, नुसता शेंदाड शिपाई आहे तो. यानंतर पुढचा अलंकारिक शब्द आहे जमदग्नीचा अवतार. जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट मनुष्य. मग कोण होते हे जमदग्नी? तर जमदग्नी नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांचा पुराणांमध्ये उल्लेख आहेत. हे आहेत ते जमदग्नी ऋषी. यांना खूप राग यायचा आणि रागाला की ते शाप द्यायचे. मग यावरूनच आज रागीट मनुष्यासाठी जमदग्नीचा अवतार हा अलंकारिक शब्द वापरला जातो. तर खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, आमचे अण्णा म्हणजे जमदग्नीचा अवतार, खोटं तर अजिबात सहन होत नाही त्यांना. तर यानंतर पुढचा अलंकारिक शब्द पाहूया, बोके संन्यास. बोके संन्याशी म्हणजे कोण? ढोंगी मनुष्य. ढोंगी मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द बोके संन्याशी हा खालील वाक्यामध्ये वापरलेला आहे. डोळे झाकून कोणावर कधी विश्वास ठेवू नये, येथे पावलोपावली बोके संन्याशी टपून असतात. यानंतर पुढचा अलंकारिक शब्द पाहूया, कूपमंडूक. कूपमंडूक म्हणजे काय? संकुचित वृत्तीचा माणूस. तर पहा, कूप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक. मग कूपमंडूक या शब्दाच्या संबंधित एक कथा आहे, ती आपण पाहूया, म्हणजे आपल्याला या अलंकारिक शब्दाचा चांगल्या प्रकारे परिचय करून घेता येईल. तर कूपमंडूक म्हणजे एका विहिरीमध्ये एक बेडूक राहत होता आणि त्या बेडकाने त्या विहिरीच्या बाहेरचं जगच पाहिलेलं नव्हतं. त्याच्याकडे एक समुद्रातलं कासव आलं आणि ते म्हणालं, अरे बेडूक भाऊ, काय करतोस या विहिरीत, चल तिकडे, तिकडे खूप मोठा समुद्र आहे. बेडूक म्हणाला, समुद्र विहिरीपेक्षा मोठा? अरे रे, या विहिरीपेक्षा मोठं जगात काहीच नाही, असं बेडूक त्या कासवाला म्हणाला. म्हणजे पहा, बेडकाने विहिरीच्या बाहेरचं जगच पाहिलं नव्हतं, त्यामुळे त्याचे विचार त्या विहिरीपुरतेच संकुचित राहिले होते, मर्यादित राहिले होते. यावरूनच कूपमंडूक वृत्ती हा शब्द रूढ झाला. कूपमंडूक हा अलंकारिक शब्द यावरून रूढ झाला. तर संकुचित वृत्तीचा मनुष्य म्हणजे कूपमंडूक. कूपमंडूकासारखं जगणारी माणसं जीवनात काहीच प्रगती करू शकत नाहीत, अशा प्रकारे या अलंकारिक शब्दाचा वाक्यात उपयोग केलेला आहे. तर अलंकारिक शब्दाचा आपण परिचय करून घेतला, त्यानंतर त्यांच्या अर्थाचाही इथे स्पष्टीकरण करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यानंतर आपण यावरील प्रश्न पुढील भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.